रित्या हाताने घरात परत येईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. किती दिवसांनी या घरातला आनंद परत येणार होता. माझ्या चुकीमुळे तू मागच्या मागेच परतला. अमृता, हे बघ, जे झालं त्याबद्दल स्वतःला अजिबात दोषी समजू नकोस. खरं सांगू का तुला, जे झालं ना त्याला मी जबाबदार आहे. उगाच ताणलं ग मी आपल्या दोघांमधला भाग, खूप ताणला. मला माहिती आहे गेल्या काही महिन्यात आपल्या दोघांमधलं अंतर खूप वाढलंय. मला माहिती आहे खूप लांब गेलो आपण एकमेकांपासून. पण हे सगळं एक वाईट स्वप्न होत असं समजून विसरून जाऊया का आपण? या जगात थोडस सुख असेल ना अमृता, तर दोघे म्हणून वाटून घेऊ आपण. पण आता बास, आता चुकीच्या गोष्टींचा हव्यास बास. मी चुकलो अमृता, मला माहिती आहे गेल्या काही महिन्यात मी चुकीचं वागलो आहे, मी चुकीचे निर्णय घेतले आहेत. पण खरं सांगतो अमृता, मी माणूस वाईट नाही का? मी चुकीचा माणूस नाही अमृता. आय प्रॉमिस यू तुला परत तक्रारीची संधी नाही देणार मी. पण एक प्रॉमिस मला तुझ्याकडून पण पाहिजे. पुन्हा कधीही माझ्यावरचा विश्वास टळमळीत करू नकोस. पुन्हा कधीही मनात हे आणू नकोस की मी चुकीच्या मार्गावर जातोय, मी चुकीचा माणूस आहे. कारण मी चुकीचा माणूस नाही आहे. यश, तुझ्या नावाला आपल्या घराण्याला कलंक लागू नये, बस एवढीच इच्छा आहे माझी. यश पटवर्धन या नावात यश आहे, पण ते गैरमार्गाने मिळवले असं कोणी म्हटलं तर कसं जाऊन होईल मला. बस मला फक्त एवढंच म्हणायचं, आपल्याकडे देवादयाने भरपूर आहे सगळं. कुणाच्या शिव्याशापाने मिळवलेलं वैभव लाभत नाही. बघितलंच ना कुणा निष्पाप जीवाचे हाय लागली आपल्या बाळाला. किती स्वप्न रंगवली होती आपण आणि एका क्षणात. अमृता भास, अमृता रडू नको भास.
मी या दोघांना वेगळं करण्यासाठी धडपडते आणि हे दोघं दुःखाचं भांडवल करून एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत. नाही आनंदिता, तुझ्यासाठी हा संकेत चांगला नाही. अमृता आणि यशचं मिलन ही माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे. मी असं होऊ देणार नाही. काय झालं, माझी अट मंजूर नाहीये का? तुम्हाला अजून तुझी किंमत सांगितलेली नाही सुदैन. मी तुला म्हंटल ना, तू म्हणशील ते द्यायला तयार आहे मी. बोल, किती हवे तुला? 50 लाख, 1 करोड, 2 करोड, 5 करोड दिले. मी उद्याच पैशाची व्यवस्था करते. नाही कल्याणी, माझी मागणी अजून पूर्ण झालेली नाही. मला 5 करोड रोख आणि तुझ्या प्रॉपर्टी मधला 50% हिस्सा. बोल, मान्य? कसला एवढा विचार करतेस? अरे सर सलामत तो पगडी 50. पोलिसांच्या किंवा आनंदिताच्या हातून मारली गेलीस तर काय कामाची आहे ही दौलत? बघ, हे पुरावे दिल्यानंतर जगातलं कुठलंही न्यायालय तुला साहेबरावांची खुनी म्हणणार नाही. तुला वाटतो तेवढा हा सौदा महाग नाहीये. नाही उदयन, तुझा हा सौदा मला मंजूर नाही. खुशाल घेऊन जातो ते पुरावे. माझ्या बचावासाठी मी स्वतःचे पुरावे स्वतः शोधेन. तेजस, आलीस तू. बर केलंस ग तू आलीस. ते विकेची अवस्था खूप गलित गात्र आहे तेजस. त्याच्या या अवस्थेतून केवळ तूच त्याला बाहेर काढू शकतेस. मी तुझे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. मीच नाही, मीच नाही, आमचं समस्त घोरपणे घराणं तुझं ऋणी राहील तेजस. सगळं विसरून आपण नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात करूया. तू जगण्याची जिद्द बाळक, मग लवकरात लवकर बरा होशील तू. आणि मी देवाजवळ प्रार्थना करेन
की तू पुन्हा पहिल्यासारखा व्हावास. तुला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जीवाचं रान करेन मी. ठीक आहे, आता तुला माझ्या मदतीची गरज नाही म्हटल्यानंतर प्रश्नच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव कल्याणी, मी तुला खूप हुशार समजत होतो पण तेवढी तू नाहीयेस. कदाचित तुला तुझ्या जीवाचं मोल कळलंच नसेल. निघतो मी. कल्याणी, आणखी एक, माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाकडेही हे पुरावे उपलब्ध नाहीयेत. तेव्हा मी इथून गेल्यानंतर या घाणेरडे लॉज मध्ये बसून पोलिसांच्या येण्याची वाट बघ. तेच तुझं नशीब. माझ्या मदतीशिवाय तू तुझ्या पूर्वायुष्यात सन्मानाने परत येणं शक्य नाही. तुझ्या मदतीसाठी लाचार होण्याची वेळ अजून तरी या कल्याणीवर आले नाही. उदय, येईल ती वेळ, लवकरच येईल. तुझी तेवढी लायकीच नाहीये रे. माझं रहस्य तुला समजलंय, माझा ठिकाणं तुला कळलाय, म्हणून तुम्हाला संपू शकतोस. या भ्रमात राहू नकोस. पोलिसांना देखील माझं रहस्य कळलंय. ते सुद्धा इथे येऊन गेलेत. जिथे मी त्यांना चकमा देऊ शकले तिथे तू किस झाडकी पत्ती आहे. पस्तावशील कल्याणी, पस्तावशील. आतापर्यंत दुसऱ्या कोणाच्या नावाने जगत आलीस, पण तुला तुझ्या नावाचं मरणही नशीब होणार नाही. स्वतःबद्दल फाजील गैरसमज आहे ना तुझा. ठीक आहे तर, माझी अट मान्य असल्याचा आपणून फोन करशील तेव्हाच मी तुला भेटायला येईल, नाहीतर तू आणि तुझं नशीब. भूक लागली ना? हे बघ, मी तुझ्यासाठी गरम गरम तुला आवडणारे टोमॅटो सूप आणले. विक्रांत, सारखा सारखा रडत राहिलास तर कसं होईल? ऐक माझा, तुला लवकर बरं व्हायचंय ना, मग अशी हिम्मत हारू नकोस. मला खात्री आहे की तू लवकरात लवकर बरा होशील. बाकी मला काहीही नकोय. वा तेजस, वा, आज तुझं वेगळंच रूप बघायला मिळालं ग मला. स्त्रीची अनेक रूप आहेत, बहिणीच, पत्नीच, दासीच, रंभेच, पण आज तुझं हे आईच रूप बघायला मिळालं तेजस. आज माझ्या विकेची आई झालीस तू. मी निश्चिंत झालो का? यश, मलाही आयुष्यात आता स्थैर्य हवंय. खूप धावपळ झाली, वणवण झाली, आता बस,
आता आपण थांबूया, शांतपणे जीवन जगूया. आपल्या आयुष्यातलं हरवलेलं सुख परत मिळवण्याचा आपण दोघही मिळून प्रयत्न करूया. आणि त्यासाठी आपण दोघांनी एकमेकांवर पुन्हा विश्वास टाकायला हवा. मृता, नवीन आयुष्य सुरू करताना जुने आयुष्यातलं कटू आठवणींच गाठोड मागे सोडून जाऊया. अमृता मान्य, आतापर्यंत झालेल्या सगळ्या चुकांचा उल्लेखही आपण दोघांनी करायचा नाही. मलाही तुझ्यावर पूर्वीसारखा डोळे मिटून विश्वास ठेवायला आवडेल यश. पण गमावलेला विश्वास तुला परत मिळवायचा असेल तर तुझ्या वागण्यात आणि विचारसरणीत दोघांमध्येही तुला खूप फरक करावा लागेल. मी करीन. मी तुझ्यासाठी काय वाटतेल ते करीन. माझ्यासाठी नाही, आपल्या दोघांच्या सुखासाठी, आपल्या घरासाठी. अमृता, अमृता सकाळपासून काही खाल्लं नाहीस ना, तिच्यासाठी मी सूप करून आणले. दे तिला. झालेलं सगळंच नुकसान काही भरून निघणार नाही. पण तू सही सलामत परत आलीस हे काही कमी नाही ना. अरे हो यश, तुला सांगायचंच राहिलं. मी एक महत्त्वाचं प्रपोजल तयार करून घेतलंय, त्यावर तुझ्या सह्या हव्यात. खूप महत्त्वाचे पेपर्स आहेत ना, म्हणून घरभर नाचवत बसले नाहीतर इथेच आणले असते. अमृताला शुभ घेऊन झालं की येतो. यश, तू जेव्हा जेव्हा अमृताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करशील, मी असंच काहीतरी करून तुमच्यात वादाची ठिणगी टाकेन. मला खात्री आहे, माझी पाठ वळल्यावर अमृता नेहमीप्रमाणे हजार गोष्टी सांगून तुला माझ्या विरुद्ध भडकवायचा प्रयत्न करेल आणि नेहमीप्रमाणे ती माझ्यावर संशय घेते म्हणून तू तिच्याशी वाद घालशील. मला तरी दुसरं काय हवंय. तुला जे हवंय ते कधीच मिळणार नाही आनंदिता. या घरावर कब्जा करायचा, पटवर्धनांचं सगळं हडप करायचं तुझं स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तू आमच्या दोघात वाद व्हावेत म्हणून हे सह्यांचं नाटक पुन्हा सुरू केलंयस ना. पण आता मी माझी चाल बदलली आहे. मी यशला तुझ्याबद्दल काहीच सांगणार नाही, थोड्या वेगळ्या मार्गानं तुझी कोंडी करणार. तू बघत राहा.